तिची अतिशय सुंदर डोळे आणि तिचं खुलून हसणं, कधी ती आपल्या समोर वैशाली म्हणून आली तर कधी नेहा म्हणून, तिच्या हसण्यापासून ते तिच्या लुक्स पर्यंत तिचे लाखो चाहते आहेत. आजच्या या बायोग्राफी मधून आपण जाणून घेणार आहोत आपल्या लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरे विषयी. प्रार्थनाचा जन्म 5 जानेवारी 1983 साली वडोदरा गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जरी तिचा जन्म असला तरी ती मूळची महाराष्ट्राची आहे. प्रार्थनाच्या आईचं नाव सोनाली बेहरे आणि वडिलांचं नाव अविनाश बेहरे आहे. तिला एक मोठी बहीण देखील आहे जिचं नाव गायत्री बेहरे आहे. मराठमोळ्या कुटुंबामध्ये जन्माला आली त्यामुळे मराठी विषयी तिची आत्मीयता लहानपणापासूनच जाणवते. लहानपणापासूनच तिला अभिनयाची फारच आवड होती, म्हणूनच तिने अभिनय क्षेत्र निवडलं. तिची हीच आवड तिला एक दिवस इतकी मोठी अभिनेत्री बनवणार हे कदाचित तिलाही माहिती नव्हतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉलेजमधूनही डिग्री मिळवल्यानंतर तिने या क्षेत्रात तिचं नशीब आजमायचं ठरवलं. कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशनची डिग्री घेतल्यामुळे अवघ्या 18 वर्षांची असल्यापासूनच प्रार्थनाने काम करायला सुरुवात केली. आधी एंटरटेनमेंट रिपोर्टर म्हणून ती कामाला लागली आणि याच दरम्यान तिने मॉडेलिंग करायचं देखील ठरवलं. आणि लवकरच तिची निवड 9X झकास हिरोईनच्या किताबासाठी झाली. उत्तम हावभाव, मोहक अदा आणि देखण्या रूपाच्या जोरावर तिने हा किताब मिळवला. यानंतरच सिनेसृष्टीचे तिच्यासाठी दरवाजे उघडले. 2009 साली पहिल्यांदा तिने एका मराठी चित्रपटात काम केलं. या सिनेमात तिने अनुराधा साळवी नामक भूमिका साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाचं नाव रीटा होतं आणि रेणुका शहाणे, जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत देखील तिने स्क्रीन शेअर केली. तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे पवित्र रिश्ता या ZTV वरील हिंदी मालिकेमुळे. अंकिता लोखंडेची धाकटी बहीण म्हणून ही घराघरात पोचली आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र अनेक वर्ष या मालिकेत काम केल्यानंतर जेव्हा ही मालिका यशाच्या शिखरावर होती तेव्हा तिने हे यश सोडून NDTV इमॅजिनच्या नचले वे या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. यानंतर स्टार 1च्या कॉलेज रिमिक्सच्या शोमध्ये देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. 2013 साली तिच्यासाठी एक मोठी संधी चालून आली, तेही एका सिनेमाची. या सिनेमाचं नाव होतं वक्रतुंड महाकाय. पण ह्या सिनेमात आपण तिला फार काही अभिनय करताना पाहिलं नाही. पुढे सर्वात मोठी संधी चालून आली ती म्हणजे कॉफी आणि बरंच काही या सिनेमाची. या रोमॅन्टिक सिनेमामध्ये ती पहिल्यांदा लीड ऍक्ट्रेस म्हणून आपल्या समोर आली. या सिनेमात तिच्यासोबत वैभव तत्यवादी आणि भूषण प्रधान देखील होते. या सिनेमापासूनच तिची आणि वैभवची केमिस्ट्री ही हिट ठरू लागली. दोघंही खऱ्या आयुष्यात देखील खूप चांगले मित्र झाले, पण यांच्या रिलेशनशिपवरून फारच अफवा स्प्रेड करण्यात आली होती. तिच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे जय महाराष्ट्र धाबा बठिंडा हा सिनेमा. तेव्हा खऱ्या अर्थानं ती नायिका म्हणून एस्टॅब्लिश झाली. यानंतरच तिने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं. बायकर्स अड्डा, लव्ह यू कलाकार, वजा तुम हो आणि इतकंच नाही तर सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटात देखील तिने महत्वाची भूमिका साकारली होती. 2015 पासूनच तिला मुख्य भूमिका मिळायला लागल्या. याच वर्षी मिस्टर अँड मिसेस सदाचारी ह्यात पुन्हा एकदा आपल्याला वैभव आणि प्रार्थनाची कमाल केमिस्ट्री बघायला मिळाली. याच वर्षी तिच्या आयुष्यातला सर्वात बिग बजेट सिनेमा देखील तिला मिळाला. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या तिघांनी मिळून साकारला तो मितवा. तिच्या अवनिया पात्रासाठी तिला बरेच पुरस्कार देखील मिळाले. याच वर्षी तिचा अजून एक चित्रपट रिलीज झाला तो म्हणजे तुझ्या विन मर जावा. या चित्रपटाच्या पोस्टरवर तिचा आणि विकासचा किसिंग फोटो पाहून अनेक लोकांनी या चित्रपटावर टीका केली आणि हा सिनेमा प्रार्थनाच्या किसिंग सीनमुळे चर्चेत राहिला. यानंतर फुगे, हॉस्टेल डेज, व्हॉट्सअप लग्न, मस्का, ती आणि ती, लव्ह यू जिंदगी, अजिंक्य अशा अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केलं. आजवर प्रार्थनाने 21 चित्रपटांमध्ये आणि 7 मालिकांमध्ये काम केलं आहे. बरं, तर प्रार्थनाच्या आयुष्यात तिच्या बहिणीचा स्थान हा खूपच मोठा आहे. म्हणूनच जेव्हा प्रार्थना 2016 मध्ये एका मुलाच्या प्रेमात पडली होती तेव्हा तिने त्याला तिच्या बहिणीला भेटवलं. मात्र तिच्या बहिणीला तो मुलगा काही आवडला नाही म्हणून प्रार्थनाने त्याच्याशी संबंध देखील तोडले. त्यानंतर पुढे जाऊन प्रार्थनाने अरेंज मॅरेज करायचं असा निर्णय घेतला. एका मॅट्रिमोनियल साईटवर तिने तिचं अकाउंट ओपन केलं आणि तिथेच तिची ओळख अभिषेकसोबत झाली. अभिषेक हा एक फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर आहेच, पण त्याची एक स्वतःची प्रोडक्शन कंपनी देखील आहे. याच मॅट्रिमोनियल साईटवरून ही दोघं एकमेकांच्या आयुष्यात आली आणि पहिल्यांदा जेव्हा या दोघांनी भेटायचं ठरवलं तेव्हा ही दोघं अक्षरशः 6 तास गप्पा मारत बसली होती आणि एकमेकांच्या प्रेमात देखील त्याचवेळी पडली. ह्यानंतर तिला तिच्या ताईचं अप्रुव्हल घ्यायचं होतं म्हणून ही दोघं तिच्या ताईला भेटायला म्हणून दुबईला देखील गेली. तिच्या ताईला देखील अभिषेक फारच आवडला आणि तिला फायनली तिच्या ताईचं अप्रुव्हल मिळालंच. हळूहळू पुढे गोष्टी सरकल्या आणि अवघ्या 4 महिन्यातच या दोघांनी लग्न गाठ बांधली. हो,
4 नोव्हेंबर 2017 रोजी या दोघांनी गोव्याला लग्न गाठ बांधली. आता या दोघांच्या लग्नाला 5 वर्ष कंप्लीट होऊन ही दोघं सुखाचा संसार करत आहेत. तुझी माझी रेशीम गाठ ही तिची शेवटची मालिका होती आणि यात तिने साकारलेली नेहाची भूमिका ही खूपच लोकप्रिय झाली. बरं इतकंच नाही तर तिची आणि श्रेयसची जोडी ही खूपच हिट ठरली. या मालिकेला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रार्थनाच्या आयुष्यात देखील बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज झाल्या. मध्यंतरी ती डिप्रेशनमध्ये देखील होती, पण तिने या सगळ्या गोष्टींना मात देऊन तिने नेहमीच कामावर फोकस केलं आणि आज ती यशाच्या शिखरावर आहे. अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत तिचंही नाव घेतलं जातं. तुमच्यामधले प्रार्थना वैरीचे कोणकोण फॅन्स आहेत हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याशिवाय नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसंच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर प्लीज आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. धन्यवाद.